विचार हा आला मनात की कारण पॅन इंडिया बनवली ना आता बनवला ॲक्च्युली चित्रपट मग मराठीत रिव्ह्यू करायला पाहिजे की हिंदीत पण स्पेशली यार हा चित्रपट जर आपण हिंदीमध्ये रिव्ह्यू करण्यापेक्षा मला तरी वाटलं की मराठीतच करायला हवा मी ट्रेलर रिव्ह्यू खूप म्हणजे लगबग नाच्या ना बराबर म्हणतो ना आपण नाहीच देत खूप रेअरली देतो पण या चित्रपटाचा ट्रेलर मला खरंच रिव्ह्यू द्यायची इच्छा मनापासून होती मी या चित्रपट देख आ, एक गोष्ट तर आहे की बेस्ड ऑन ट्रू स्टोरी ॲक्च्युली ही माहिती आहे आप आपल्याला ही स्टोरी पण अशा पण पन खूप गोष्टी ज्या माहिती नाही आहे आणि ज्या या चित्रपटातून मोस्ट ऑफ द गोष्टी ॲक्च्युली असतं असं की पॉलिटिकल थिंग्स ज्या असतात स्पेशली काही सिक्रेट हे सिक्रेटच राहतं सो मेकर्स so, पण काय दाखवू शकतील कितपत ते डेअरिंग काही अशाही गोष्टी यार मी खरंच म्हणजे आता याविषयी नाही बोलू इच्छित आहे पॉलिटिकल टॉपिक हे काही गोष्टी ज्या असतात आपण म्हणतो ना की कोणतीही गोष्टीचा प्रूफ पाहिजे तुमच्याकडे तुम्ही जर बोलतायत सोशल मीडियावर असं जनरली बोललं जातं पण मी ज्या गोष्टी ऐकल्या त्या इतक्या डीप आणि डिटेल आहे त्यांच्या डेथविषयीच्या की ज्या हॉरिबल चीज आहेत आणि खरं आहे म्हणजे जे काय आहे आता नैसर्गिक मृत्यू म्हणा किंवा काही म्हणा जे तुम्हाला म्हणायचं आहे म्हणा पण मी जे ऐकलं आहे ते इतकं डेंजरस आहे की जे मी इथं सांगू नाही शकत आणि कोणी बिलीव करणार पण नाही सो so, हां पण ओवरऑल या चित्रपटाविषयी जर बोलायचं तर खरे खरे हिंदुत्वाचे ते सर्व काही आहे यार म्हणजे माझ्याकडे वर्ड्स नाही त्यांच्याविषयी एवढं सांगेल की कोणी व्यक्ती नाही तसा खूप आणि प्रसाद ओक विषयी जर बोलायला गेलं तर यार इज अ फँटॅस्टिक ॲक्टर यार नो डाऊट ॲट ऑल ओवरऑल सर्व जे मी परफॉर्मन्सेसविषयी जेव्हा तुम्ही पार्ट वन जर बघितलं असेल आउटस्टँडिंग परफॉर्मन्स होता एकेकाचा आणि पार्ट टू धमाका करेल यात वाद नाही ट्रेलर कसा वाटला सांगा